आदरणीय व्यासपीठावर विराजमान आजच्या व्याख्यानासाठी आपल्याला लाभलेले अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय प्राचार्य माननीय चंद्रशेखर मुरुंकर सर, ज्यांच्या व्याख्यानासाठी आपण सर्वजण आज येथे एकत्रित जमलो आहोत, असे युवकांचे लाडके व्याख्याते इंद्रजीत देशमुख साहेब उर्फ काकाजी आज बारामती व परिसरातील नागरिक खास व्याख्यानासाठी इथं उपस्थित झालेत। त्यांचेही मी मनापासून स्वागत करतो। तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील उपस्थित उपप्राचार्य, प्राध्यापक, विविध विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजनेतील माझे सहकारी प्राध्यापक यांचेही मी मनापासून स्वागत करतो। तसंच ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम, ही व्याख्यानमाला आयोजित केली असे माझे दादा आणि दिदींनो, मी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं प्राध्यापक विलास वसंतराव करडिले आपले अनेकांत व्याख्यानमालेसाठी सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, नॉट मी बट यू, माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी, तुमच्यासाठी या संकल्पनेच्या साधनेसह आपल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग 1971 सालापासून राष्ट्रीय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतभर मान्य प्राचार्यांच्या मार्गदर्शनात कार्यरत आहे। हे कार्य करत असताना विशेष श्रम संस्कार शिबिर, नियमित उपक्रम, शासनाच्या विविध योजनांमध्ये सक्रिय सहभाग घेताना आमच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागास विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने 2011 साली महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट एकक पुरस्कार, 2018 साली पर्ल्स फाउंडेशन मदुराई यांच्या वतीनं देण्यात येणारा उत्कृष्ट दत्तक गाव पुरस्कार, त्याचबरोबर यंदाच्या वर्षी संबंध फाउंडेशन आयोजित स्प्लिटिंग किल्स ह्या व्यसनमुक्तीपर जनजागृती अभियानामध्ये भारतात तिसऱ्या क्रमांकावरील महाविद्यालय असा गुणगौरव करण्यात आलेला आहे। ह्या व्याख्यानमालेचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागास मान्य प्राचार्य यांनी दिले, त्याबद्दल मी त्यांचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं अतिशय ऋणी आहे। ही व्याख्यानमाला दिनांक 10 ते 14 फेब्रुवारीच्या दरम्यान आत्मनिर्भर भारतासाठी तरुणांचे योगदान या विषयाचे विविध पैलू आपल्यासमोर मांडण्याकरता काल म्हणजे दिनांक 10 रोजी माननीय गणेश खामगळ सर, संचालक मिटकॉन फोरम पुणे यांचे आत्मनिर्भर भारत व युवकांची मानसिकता याविषयी व्याख्यान झाले, ते आपल्याला महाविद्यालयाच्या यूट्यूब लिंकवर पाहायला मिळेल। या व्याख्यानासाठी उपस्थित असणारे आदरणीय या महाविद्यालयाचे प्राचार्य, माझे जीवलग मित्र शिंदे सर, जोशी सर, उपस्थित सर्व खास आले उपस्थित असलेले आदरणीय कोकरे सर, अशोक सस्ते सर, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि माझ्या दिदी आणि दादांना, मोबाईल थोडासा बंद करा, मैत्रिणीला निरोप पाठवा की एक अर्धा पाऊण तास शांत राहा म्हणून, चॅटिंग करायला आपण थांबूया म्हणून। मला खूप आनंद झाला की या प्रतिकूल परिस्थितीमध्ये संशयाचं वातावरण असताना सुद्धा आपण सर्वजण या सभागृहामध्ये, म्हणजे असं म्हटलं जातं की 13 to 19 टीनएज आहे, 13 ते 19 वर्ष वयातली लेकरं शक्यतो अशा कार्यक्रमाला येत नाहीत आणि टाळतात आणि आली तर स्थिर बसत नाहीत। खरं तर हा अविश्वास इथं विश्वासामध्ये रूपांतर करण्याची क्षमता तुम्ही आणि तुमच्या सगळ्या खरं वंदनीय गुरुवारींनी दाखवली, ही सगळ्यात मोठी पॉझिटिव्ह बाजू आजच्या या सभागृहातली आहे। अनेकांतवादाचा सिद्धांत मागणारे भगवान महावीरांचं एक वाक्य खूप सुंदर आहे, आपली इथं उपस्थिती त्या सिद्धांतानुसार आहे। भगवान महावीरांच्या विषयी असं म्हटलं जातं की
तलवार से लड़े उसे वीर कहना और इंद्रियों से लड़े उसे महावीर कहना समझ लो। म्हणजे दोन्ही असावं लागतं, समाज स्थिर आणि शांत असण्यासाठी आतून स्थिर असणारी आणि बाहेरून दोन्ही गोष्टी असणारी माणसं असावी लागतात। अनेकांतवाद असा सांगतो की सहयोगी सहजीवन आणि सहअस्तित्ववाद आम्हाला शिकवतो। भगवान महावीर म्हणतात की इथं या जगामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक स्वतःचा विचार आहे आणि तो सत्य आहे, तो त्याच्या परिस्थितीनुसार तो त्याचा बनलेला असतो आणि म्हणून त्याच्या विचाराला त्याच्या अस्तित्वाला मान्यता द्या असं सांगतो। आज आपण ती गोष्ट बोलणार आहोत की आत्मनिर्भर व्हायचं आहे आणि आत्मनिर्भरतेसाठी माझं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे आणि माझ्या भारताशी माझा संयोग कसा असला पाहिजे। आम्ही सगळे सौभाग्यशाली आहोत की अशा देशामध्ये आमचा जन्म झाला की त्याला खूप मोठी परंपरा आहे, ज्याच्यामध्ये खूप मोठ्या गोष्टी आहेत। असं म्हटलं जातं की दुर्लभम भारत हे जन्म, भारतामध्ये जन्म घेणं हे खूप दुर्लभ आहे असं म्हटलं जातं। त्याला एक कारण असं आहे की या देशामध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये समत्व आहे। या देशामध्ये दिवस 12 तासाचा आहे, रात्र 12 तासाची आहे, दिवसाचे 4 प्रहर आहेत, रात्रीचे 4 प्रहर आहेत। या देशामध्ये जिओस्पेसिफिक म्हणजे भौगोलिक प्रचंड विविधता आहे। या देशातला 7वा अवतार दुपारी 12 वाजता जन्माला येतो आणि 8वा अवतार रात्री 12 वाजता जन्माला येतो असं म्हटलं जातं। म्हणजे जी काही देखणी परंपरा आहे, 1000 वर्षाची परंपरा आहे आणि मध्ये तुटलेली श्रृंखला आणि पुन्हा 150 वर्षाचा संघर्ष आणि संघर्षानंतर मिळालेलं स्वातंत्र्य ही खूप मोठी परंपरा आपल्याला, आणि त्या देशामध्ये माझा जन्म झाला। विनोदान असं म्हटलं जातं की ज्या वेळेला निसर्गाची फॅक्टरी सुरू झाली, निसर्गामध्ये माणूस नावाची जात तयार करायला सुरुवात झाली, त्यावेळेला भारताचं वैशिष्ट्य कोणतं असतं असं म्हटलं जातं की त्या निसर्गातल्या त्या निर्मात्यानं पहिल्यांदा माणसाचा साचा तयार केला आणि तो शिजवायला ठेवला, तो भाजायला ठेवला आणि त्याचं थोडंसं दुर्लक्ष झालं आणि दुर्लक्ष झालं म्हणून तो करपून गेला। आता हे करपलेलं मॉडेल नेमकं टाकायचं कुठं म्हणून ते आफ्रिकेला टाकून दिलं। दुसऱ्या वेळेला तोच माणूस तयार केला, तोच साचा तयार केला, पुन्हा ते भाजायला सुरुवात केली। भाजल्यानंतर आता खूप काळजीपूर्वक तो निर्माता लक्ष देत होता आणि खूपच लक्ष दिल्यामुळं ते मॉडेल लवकर बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यामुळं ते एकदम भाजलंच नाही, एकदम गोरं। मग आता हे टाकायचं कुठं म्हणून टाकून दिलं, मग युरोपमध्ये टाकून दिलं। आता मात्र तो निर्माता जो कोणी असेल, निसर्ग खूप मनापासून त्या भाजल्या जाणाऱ्या त्या याच्याकडे बघत राहिला आणि खूप छान भाजलं, ना गोरं ना काळं, योग्य जसं असावं तसं नेमकं आणि एक ओके आणि एक चांगलं मॉडेल तयार झालं आणि ते बाहेर आलं। मग त्यानं विचार केला की आता हे टाकायचं कुठं, एवढं भारी की जे त्याला आवडणारं मॉडेल आहे आणि मग त्यानं ठरवलं की हे मॉडेल टाकून द्यायचं भारतामध्ये आणि असं विलक्षण मॉडेल तुमचं माझं या भारतामध्ये आहे आणि म्हणून हा देश आम्हाला प्रिय आहे आणि या प्रिय देशामध्ये माझी नेमकी भूमिका आत्मनिर्भरतेकडे जाण्यासाठी कोणती असायला पाहिजे। बऱ्याच वेळेला आम्ही सगळी मंडळी जी वयस्कर मंडळी आहे, पिलानो आम्ही तुमची चर्चा करत असतो की काय करावं, तुमच्यासाठी आम्ही काय करावं म्हणून खूप या वय झुकल्यानंतर आमच्या लक्षात येतं की नव्या पिढीसाठी आम्हाला काय करायला पाहिजे। मी काल एका ठिकाणी पालकत्वावर बोलत होतो आणि त्याच्यामध्ये अबू बुखरीची एक गझल त्यांच्याशी शेअर करत होतो। त्या शेअरिंगमध्ये असं वाटत होतं, त्या शेअरिंगमध्ये तो असं म्हणतो अबू बुखरी की त्याच्यामध्ये 7 स्टांजा आहेत आणि त्या 7 स्टांजामध्ये 5व्या स्टांजापासून तो असं बोलायला सुरुवात करतो अबू बुखरी। झाली का? तर ते दरवाजा बंद करूया दीदी, तो ढकलतो दरवाजा। किती भारी मुली आहे तुम्ही, खुर्ची मिळाली नाही म्हणून तुम्हाला दुःख वाटत नाही आणि 12 मतीत असून सुद्धा म्हणजे केवढं मोठं तुमचं मोठं मन आहे, घ्या बाजूला। पिलू ये पुढे बाळा, सर पुढे, आणि दरवाजा बंद कर, सर दोन्ही दरवाजे बंद करून घ्या प्लीज, दरवाजे बंद करून घ्या सर प्लीज। मी हे लेट आलेले नाही आहेत, मी इतर ठिकाणी गेलो तर लेट येणाऱ्या श्रोत्यांच्या विषयी मी असं म्हणत राहतो की लेट जाणारे हे कायम लेट जात असतात। सिनेमाला गेले तरी ही माणसं लेट जातात, म्हणजे
लाईट गेल्यानंतर दुसऱ्यांची पावलं तुडवत आपल्या खुर्चीवर जाऊन बसतात. ही लग्नाला गेली तर सातव्या मंगलाष्टकाला पोहोचतात, का उशिरा जातात माहीत नाही, आणि दुसऱ्याचा तांदूळ घेऊन तिसऱ्याचं लग्न लावतात. पण यांचं वैशिष्ट्य मोठं असतं की हे जर पंक्तीला मात्र पहिल्या बसतात, कारण यांना माहीत असतं की दुसऱ्या पंक्तीला कोरड्यास वाढण्याची शक्यता आहे, आणि म्हणून हे पहिल्याच पंक्तीला बसत असतात. श्रोत्यांचे प्रकार आणखीन तीन प्रकारचे असतात, हौसे, गौसे आणि नवसे असतात. हौसे म्हणजे वेळेवर येऊन बरोबर बसणारे ते हौसे असतात. मध्ये येऊन बसतात ते, मग सरांना काय वाटेल, मग कर्डिले सरांना काय वाटेल, मी NSSचा विद्यार्थी आहे म्हणून मध्ये. गौसे बसायलाच लागते, काय सर काय परत काय म्हणतील का म्हणून गौसे. आणि नवसे असतात ते दाराजवळ बसलेले असतात, चाललंय का बरं बघूया, नाहीतर बाहेरच्या बाहेर कातरायला बरं, इतकं नवसे असतात. आपला विषय सुरू होता की आत्मनिर्भर भारताकडे जात असताना माझ्याकडे स्वतःच्याकडे, मी माझ्या स्वतःकडे बघत असताना, महाविद्यालयामध्ये आल्यानंतर नेमकं माझी जबाबदारी कोणती राहते आणि भविष्य कोणाला राहतं. मी माझ्या महाविद्यालयाच्या भाषणामध्ये काही कट्टे सांगत असतो, आणि त्या कट्ट्यामध्ये महाविद्यालयात असताना मी कोणत्या कट्ट्यावर जास्त कालावधी घालतो त्याच्यावर आमचं भवितव्य अवलंबून असतं. महाविद्यालयाचा पहिला कट्टा आहे तो सिनियर कॉलेजच्या मुलाचा कट्टा आहे. आपल्या आवडत्या ज्युनियर वर्गातल्या मुलीला वर्गात बसवल्याशिवाय हा वर्गात जातच नाही, मग याचं भवितव्य काय असू शकतं. मी माझ्याबरोबरच्या माझ्या मित्रांना बघितलं की आता ते कुठं आहेत, की जे मी MSCला राहुरीला होतो त्यांची आवडती मैत्रीण जायची कॉलेजला, तर ती तिला पोहोचवायला जायचे, आणायला जायचे, पण काहीच जमलंच नाही. आणि मग ते आता कुठंतरी एखाद्या साखर कारखान्यामध्ये असिस्टंट म्हणून काम करत आहेत, आणि त्यांची आवडती मैत्रीण तर कधीच निघून गेली कर्तबगार माणसाबरोबर, म्हणजे ते तिथं असतात, त्यांचं भवितव्य तेच असतं. दुसरा कट्टा असतो तो ग्रंथालयाचा कट्टा असतो. बरेचसे जण असतात तिथं राहतात, आपलं भवितव्य तिथं ठरवतात, पुस्तकामधून स्वतःला प्रगल्भ करतात आणि भविष्याचा वेध घेतात. पण तितकंही महत्त्वाचं नसतं. गुरुदेव टागोर आणि शांतिनिकेतनमध्ये एक वासंतिक शिबिर भरवलं होतं आणि अनेक युवकांना बोलवलं होतं, आणि 500 युवक आल्यानंतर गुरुदेव समोर आले आणि त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं की बाजूला डोंगर आहे, नदी आहे, खेळायला जावा, नदीमध्ये डुंबून या. 499 मुलं निघून गेली आणि एक मुलगा मात्र लायब्ररीमध्ये बसला. गुरुदेवांच्या बाकीच्या सगळ्या प्राध्यापकांना वाटलं की सांगितलं मुलं की निघून गेली, आणि एकच मुलगा जो बसला आहे ग्रंथालयामध्ये त्यांना वाटलं की आता याच्याकडे सगळं भवितव्य आहे. मग सगळे प्राध्यापक गुरुदेवांना असं म्हटले की गुरुदेव काय करायचं पोरांना, सगळी तुम्ही जावा म्हटले की 499 निघून गेली, एक मात्र आहे त्याचं भवितव्य. ते म्हटले मला 499 लेकरांची काळजी नाही आहे, ते एकाच लेकराची काळजी आहे की त्याचं भविष्यामध्ये काय होणार आहे. म्हणजे फक्त तिथंच नाही, या देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी बाकीच्याही सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. तिसऱ्या प्रकारचा कट्टा आहे तो असं म्हटलं जातं की मैदानाचा कट्टा. या कट्ट्यावर ज्याचं आयुष्य आहे, हार जीत जीवनाची कशी घ्यायची तो शिकतो तिथं. भविष्यामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये कितीही संकट आली, अपयश आलं, तर तो पचवण्याची क्षमता त्या कट्ट्यामध्ये प्राप्त करत राहतो. दुसऱ्या सीझनमध्ये म्हणजे सेकंड सेमिस्टरला सुरू होतो तो खूप आवडता कट्टा असतो, अभिनयाचा कट्टा, गाण्याचा कट्टा, ज्याच्याकडे जो सद्गुण आहे, गुण आहे दाखवण्याचा, त्याचा कट्टा सुरू होतो. मी एका कट्ट्यावर राहिलो होतो, त्या कट्ट्याचं नाव आहे हॉस्टेलचा कट्टा. सगळ्यात भारी 13 वर्ष माझ्या आयुष्याची हॉस्टेलला गेली, एकदम भारी कट्टा आहे तो. म्हणजे रूममध्ये राहत असताना काही करावं अशी अजिबात अपेक्षा नसते, म्हणजे चादरीची घडी घालावी, काय घालावं असं काहीच नसते. पाठीमागं रूममध्ये एक पोस्टर लावून दिलं, दिस इज माय रूम, लव इट ऑर लिव इट, सोडून द्यायचं सगळं. आंघोळीची सुद्धा तसली घ्यायची नाही, संडे टू संडे केलं तरी चालत असतं. इतका निवांत कट्टा कुठला असेल तर तो हॉस्टेलचा कट्टा असतो असं म्हटलं जातं. पुढचा कट्टा आहे तो NCCचा कट्टा असं म्हटलं. या पोरांची चाल मगाशी तुम्ही शिंदे सरांना येताना बघितलं का नाही माहीत नाही, या लेकरांची चाल असते ना ती स्वतःची असते. दम असतो चालीमध्ये, रग असते, धग असते चालीमध्ये. या लेकरांची चाल कुठल्या बच्चनची, कुठल्या खानची, कुठल्या ऋतिक रोशनची नसते, ही त्यांची स्वतःची चाल असते. म्हणजे हे चालतात ना त्यावेळेला जुनं असं चालतात की सुभाष बाबूंच्या, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचं जे गीत आहे ना त्या गीताप्रमाणे चालतात. कदम कदम बढाए जा, खुशी के गीत गाये जा, ये जिंदगी है कौम की, कौम पे लुटाए जा. त्यांच्या चालीमध्ये दम असतो, रग असतो. मला जावंसं वाटत होतं
पण आपल्या लक्षात आलं असेल हा अवजड देह एक क्विंटलचा नाही जाऊ शकला, कारण त्यावेळेला एन सी सीमध्ये आम्हाला प्रवेश घ्यायचा झाला महाविद्यालयामध्ये तर 6 किलोमीटर पळावं लागायचं आणि हे काय जमण्यासारखं नव्हतंच म्हणा, त्यामुळं ते संपून गेला, तो विषय आपल्या आयुष्यामध्ये कधी आलाच नाही, तो दुर्दैवाचा योग होता. आणि सगळ्यात भारी कट्टा कर्डिले सरांचा शेवटचा कट्टा, की ज्या कट्ट्याची या देशाला खूप आवश्यकता आहे, एन एस एसचा कट्टा, नॉट मी बट यू, मी स्वतःसाठी नाही जगणार तर अवघ्यांच्यासाठी जगणार, हा शेवटचा कट्टा. 10 दिवस ते खेड्यामध्ये जायचं, तिथलं दुःख दैन्य वेदना तिथल्या कथा अनुभवायच्या, आणि त्याच्यासाठी मी कुठं फिट होऊ शकतो भविष्यामध्ये, ह्या वेदना संपवण्यासाठी त्याचं चिंतन त्या कट्ट्यावर करायचं, तो आहे शेवटचा कट्टा. वाटत राहतं इथं आल्यानंतर, मगाशी मी या मुद्द्यावर आलो होतो की आम्ही सगळेजण असं वाटत राहतो की हे सगळं बदलायला पाहिजे, पण हे कधी बदलायला. एक रुमीची खूप छान कविता आहे. रुमी असं म्हटला की तरुण असताना त्यानं त्या ईश्वराला एक अशी विनंती केली की मला जग बदलायचं सामर्थ्य दे. त्यावेळेला ईश्वर काहीच बोलला नाही, तो मौनामध्ये होता, शांत राहिला, बोललाच नाही, थोडा प्रौढ झाला. आणि रुमी असं म्हणतो की पुन्हा आणखीन त्या ईश्वराला त्यानं विनंती केली, प्रार्थना केली की मला माझं गाव बदलण्याची ताकद दे. त्यावेळेला ईश्वर काहीच बोलला नाही, मौन राहिला. पुन्हा थोडासा आणखी वयस्कर झाला आणि पुन्हा तो असं म्हटला, राहू दे, गाव नको देऊ बदलण्याची ताकद, मला माझं कुटुंब बदलण्याची ताकद दे, माझी बायका पोरू माझे आई वडील बदलण्याची ताकद दे. कुटुंब ही खूप मोठी व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये म्हणजे हम दो हमारे दोच्या पलीकडची ती व्यवस्था आहे, म्हणजे ज्याच्या उंबऱ्याच्या आत शांतता असते ना, तो रस्त्यावर आणि जगामध्ये खूप मोठं काम करू शकत असतो. रुमीच्या घरामध्ये कदाचित नसेल तशी शांतता, म्हणून तो रुमी असं म्हणतो की नको, आता मी वयस्कर झालोय तर निदान माझी बायको मुलं हे तरी बदलण्याची मला ताकद दे. त्यावेळेलाही तो ईश्वर मौनामध्ये आहे आणि आयुष्याचे शेवटचे क्षण आले, श्वास शेवटचा सुरू आहे, आणि आता तो आता म्हणतो की जाऊ दे, मी प्रत्येक वयाच्या टप्प्यावर तुला काहीतरी बदलण्याची क्षमता आणि ताकद मागितली होती पण तू दिली नाहीस, आता मात्र एकच गोष्ट मला दे की मला स्वतःला बदलण्याची ताकद मला दे. आणि पटकन ईश्वर त्याच्या समोर उभा राहिला आणि तो म्हटला की अरे येड्या, हे पहिल्यांदाच तू स्वतःला मागितलं असतंस, ऐन जवानीमध्ये मागितलं असतंस, तुलाच बदलण्याची ताकद तिथंच तुला देऊन टाकली असते आणि मग या वयापर्यंत तू जग बदलून टाकलं असतंस. म्हणजे बदलण्याची ताकद जी असते ती फक्त जवानीमध्येच असते आणि ती फक्त स्वतःला तयार करणं, देश घडवत असताना स्वतःला घडवणं, इथंपर्यंत आम्ही घडवू शकलो स्वतःला तरी घडत असतो. आत्मनिर्भरतेसाठी युवक या शब्दाचा अर्थ की आता मला स्वतःला युवक म्हणून सादर करत असताना माझ्या स्वतःच्या क्षमतांचा विचार करायचा. त्याला खूप छान मॅनेजमेंट स्किलमध्ये असं सांगितलं की सॉट अनालिसिस करायचं, व्यक्तिमत्व म्हणून माझ्यामध्ये सामर्थ्याची ठिकाणं कोणती आहेत आणि दुर्बल ठिकाणं कोणती आहेत, आणि सामर्थ्याच्या ठिकाणाचा विकास करणं आणि दुर्बलतेच्या गोष्टीचं निराकरण करणं म्हणजे स्वतःला सिद्ध आणि तयार करत राहणं. मग हे व्यक्तिमत्व तयार होत असताना असं म्हटलं जातं की 5 प्रकारचं व्यक्तिमत्व माझ्यामध्ये असायला पाहिजे. मी स्वतःला सिद्ध करत असताना, म्हणजे स्वतः सिद्ध झाल्याशिवाय मी जगाला नाही सिद्ध करू शकत, जग बदलण्याची क्षमता मी स्वतःची क्षमता वाढवल्याशिवाय होऊ शकत नाही, माझी स्वतःची कॅपॅसिटी वाढवल्याशिवाय होत नाही असं म्हटलं. पहिल्या प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांनी सांगितलं की माझी शारीरिक व्यक्तिमत्व, माझं शरीर कसं आहे, मला साथ देता आहे का मी. म्हणजे आता असं म्हटलं जातं की 3 स्क्रीनच्या समोर असलेली सगळी व्यक्तिमत्व अनेक रोगांनी जर्जर होऊन गेलेली आहेत, आणि पहिलं व्यक्तिमत्व मला स्वतःला जर तयार करायचं असेल तर शारीरिक व्यक्तिमत्व असं म्हटलं. शारीरिक व्यक्तिमत्वामध्ये कोणते कोणते गुण येतात, गोष्टी येतात असं म्हटलं की माझं चालणं कसं आहे, माझं उभं राहणं कसं आहे, माझं हातवारे करणं कसं आहे, म्हणजे मी स्वतःला सिद्ध करत असताना या सगळ्या गोष्टी माझ्या शारीरिक व्यक्तिमत्वामध्ये आहेत, की मी चालताना कसा चालतो, माझ्याकडे बबलिंग कॉन्फिडन्स आहे का, आत्मविश्वास आहे का, तसा मी कित्येक महाविद्यालयामध्ये जातो त्यावेळेला मुलं येतात समोरून, खरं तर गुणवत्तेनं खूप मोठी असतात, 99-98% मार्क्स असतात, ते मध्ये येतात आणि मध्ये आल्यानंतर थांबतात, त्यांच्या लक्षातच येत नाही की इकडच्या पायरीनं जायचं का इकडच्या पायरीनं जायचं. एकदा शिवर येतात, वर आल्यानंतर खरं तर त्यांनी त्यांच्या कर्तबगारीने मिळवलेला तो कप असतो, पण तो कप घेताना कधी टोपण घेत आहे, कधी खालचं बूड घेत आहे, टोपण गळून पडतं आहे, आणि सगळ्यात शेवटी हातात हात घेताना ज्या वेळेला घेतो ना त्यावेळेला हात तर तो असा मिळवतो की जगणू मुडदूस झालाय का काय तरी असतो, त्याच्यामध्ये त्या गोष्टीचा आत्मविश्वास आहे की नाही वाटतं. पहिली गोष्ट मला स्वतःला सिद्ध करत असताना असं म्हटलं की माझं शारीरिक जी क्षमता आहे, ज्याला खूप दीर्घ
खरं तर मी आजूबाजूला बघत राहतो किंवा ज्यांनी जग बदलण्याचं काम केलं, विवेकानंदांना अवघं आयुष्य मिळालं आहे 40 वर्षाचं. असं म्हटलं जातं की आणखीन आयुष्य मिळालं असतं. शिवछत्रपतींना 50 वर्षाचं आयुष्य मिळालं. ही सगळी माणसं दीर्घायुषी जर झाली असती तर आणखीन काहीतरी वेगळं दिसलं असतं. अविनाश धर्माधिकारी सरांना एक प्रश्न विचारला होता की शिवछत्रपतींना आणखीन 30 वर्ष आयुष्य मिळालं असतं तर काय झालं असतं. त्यांना इंटरव्ह्यूमध्ये आयुष्याचा प्रश्न विचारला होता, त्यावेळेला त्यांनी उत्तर खूप सुंदर दिलं की माझ्या राजानं रायगडावरून राज्य करण्याच्या ऐवजी दिल्लीच्या तख्तावरून राज्य केलं असतं, आणखीन 30 वर्ष माझ्या राजाला मिळाली असती तर. म्हणजे ज्याला हे काम करायचं ना त्याला स्वतःच्या सगळ्या स्वतःच्या शारीरिक क्षमतेचा विकास करणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट म्हटलं की मानसिक व्यक्तिमत्व. माझ्या मनाला मी किती ताण देऊ शकतो, मन प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मला किती साथ देऊ शकतं, किंबहुना माझ्यातली दुर्बलता संपून टाकण्यासाठी माझं मन मला किती साथ देऊ शकतं, माझी क्षमता किती वाढवू शकतं, तो मानसिक व्यक्तिमत्व असं म्हटलं. माझं एक खूप लाडकं उदाहरण आहे. आमच्या काळातली एक हिरोईन आहे, तिचं नाव आहे सुधा चंद्रन नावाचं, आणि तिला खूप लवकर समजलं होतं. सुधा चंद्रनला 8व्या 9व्या वर्षी समजलं होतं की तिच्या पायामध्ये नृत्य आहे. दिदी आणि दादांनो, निसर्गानं आम्हाला प्रत्येकाला काहीतरी वेगळी क्षमता दिली, खूप ताकद दिली. म्हणजे कुणाला आणखीन काय दिलं, कुणाला आणखीन काय दिलं, तसं तिला दिलं होतं. तिच्या पायामध्ये थिरकणं दिलं होतं, तिच्या पायामध्ये नृत्य दिलं होतं. नृत्य म्हणजे डॉल्बी सिस्टीमवर लगीन ठरलं या टकुरं फिरलं या त्याच्यावरचं नृत्य नव्हे, तिच्या नृत्यामध्ये लय आहे, तिच्या नृत्यामध्ये सौंदर्य होतं. तिला लक्षात आलं होतं की माझ्यामध्ये लय आहे, माझ्यामध्ये सौंदर्य आहे. ती शिकली आणि पुन्हा कॉलेजच्या वयामध्ये ती मुंबईला आली, कारण तिला नृत्य करायचं होतं, शिकायचं होतं आणि ते जगाला सादर करायचं होतं. ती षण्मुखानंद हॉलमध्ये ज्या वेळेला पोहोचली त्यावेळेला तिने एक स्वप्न ठरवलं की याच हॉलमध्ये माझा कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला सगळे रसिक प्रेक्षक उपस्थित असतील, माझा 3 तासाचा परफॉर्मन्स होईल आणि परफॉर्मन्स संपल्यानंतर सगळे उभे राहतील आणि मला स्टँडिंग ओव्हेशन देतील. तिचं स्वप्न होतं ते. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला तिची सुरू झाल्यानंतर, तिची तपश्चर्या सुरू झाल्यानंतर, प्रॅक्टिस सुरू झाल्यानंतर तिचं स्वप्न उत्कृष्ट नृत्यांगना होण्याचं. ती NH4 हायवेवरून निघाली होती तिच्या गावाला दक्षिण भारतामध्ये, बेळगावच्या पुढं गेली आणि तिच्या गाडीला ॲक्सिडेंट झाला, सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं. सिरिंज तिला जी टोचण्यात आली होती ती निर्जंतुक करण्यात आलेली नव्हती, त्यामुळं पस झाला, तिचा पाय मांडीमधून तोडावा लागला, तिच्या आशा आकांक्षांचे पंख कापले गेले, ती घरामध्येच पडून राहिली. आता तिला नृत्य करता येणार नव्हतं कारण एक पाय संपून गेला होता तिचा. ती टी व्ही बघत असताना एक दिवशी तिने एक चित्र बघितलं, एक टी व्ही बघत असताना एक बघितली चित्रफीत की ती जयपूरचे डॉक्टर सेठी लाकडाचा पाय लावतात. तिच्या आईवडिलांच्या आशा पल्लवीत झाल्या आणि या लेकीला घेऊन ते जयपूरला पोहोचले. डॉक्टर सेठी तिच्या पायाचं माप घेत होते. पायाचं माप घेत असताना सुधा चंद्रन प्रश्न विचारते की डॉक्टर, तुमच्या लाकडाच्या पायानं मी उभी राहीन, चालू शकेन, पण मला नाचायचं आहे, माझं स्वप्न ते आहे, करू शकेन का? डॉक्टर सेठींनी लिहिलंय त्यांच्यामध्ये की ते असं म्हणतात की या पोरीच्या प्रश्नाला मी उत्तर काय देणार, कारण आजपर्यंत मी असा पाय तयारच केलेला नव्हता की जे पाय नाचू शकतील. त्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांना एक पत्र लिहिलं, माझ्याकडे एक जिद्दी पोरगी आली आणि तिला पाय असा हवा आहे की त्याच्यामध्ये बफर सिस्टीम स्प्रिंग सिस्टीम्स बसवायला हवेत आणि तिला नृत्य करायचं आहे, तिचं स्वप्न साकार करायचं. पाय तयार झाला संशोधनानं, तिला बसवण्यात आला, तिचं प्रॅक्टिस सुरू झालं, ती चालायला लागली, ती नाचायला लागली आणि 18 सप्टेंबर 1988 मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये तिनं नृत्य सुरू केलं. तिचा त्या दिवशीचा कार्यक्रम होता, सभागृह टिचून भरलं होतं आणि ती बेभान होऊन नाचत होती 3 तास. सगळी अदा तिचं जेवढं सादरीकरण होतं ना ती उत्कृष्ट सादर करत होती. 3 तास संपल्यानंतर ती बरोबर रंगमंचाच्या मध्ये आली. तिनं आपला निर्जीव पाय होता तो हातामध्ये घेतला आणि एका पायावर उभं राहून रसिक प्रेक्षकांना तिनं दाखवलं की यस, सुधा चंद्रन नाचू शकते. म्हणजे आम्हाला जर जिद्दीनं जे काही पकडायचं असेल, जर अचीव करायचं असेल, हीच क्षमता आहे दिदी आणि दादानो. ज्याला पराक्रम करायचा आहे ना आणि पराक्रमाकडं बघत असताना ज्यांच्याकडे लंगड्या सबबी आहेत ना ते कायम पराभूत राहणार. आम्हाला मनाची ताकद वाढवत असताना आपल्याला ठरवायचं आहे की
पराक्रमाचं वय दिदे आणि दादानो 25 वर्षाच्या आत आहे. 25 वर्षानंतर खूप थोडे लोक या जगामध्ये यशस्वी होतात. आम्हाला ठरवायचं या निमित्तानं आज आत्मनिर्भर व्हायचं ना ठरवायचंय. मला गर्दीतला व्हायचा की असामान्य व्हायचं. आणि ज्याला गर्दीतला व्हायचा आहे त्यानं काही गोष्टीचा त्याग करणं अपेक्षित आहे. बाजूला सरकणं आवश्यक आहे. आणि ज्याला असामान्य व्हायचंय, गर्दीतला न होता असामान्य व्हायचंय, आमच्या आजूबाजूला आपल्या स्वतःच्या कर्तबगारीनं स्वतःचं एक विश्व आणि अस्तित्व तयार करायचं आहे. त्यानं स्वतःच्या मनाची क्षमता, मनाची क्षमता याचा अर्थ की नको त्या गोष्टी टाळता येणं, हव्या त्या गोष्टी कवटाळता येणं, आणि त्या बरोबर या वयामध्ये की जे घसरण्याचं वय आहे, की जे स्वप्नांचं वय आहे, कारण याच वयामध्ये दोन्ही गोष्टी घडतात, घडणं आणि बिघडणं दोन्ही याच वयामध्ये घडत असतात. म्हणून मानसिक व्यक्तिमत्व ते दुसरं व्यक्तिमत्व सांगेल, तिसरं व्यक्तिमत्व ते असं म्हणतात की बौद्धिक व्यक्तिमत्व. म्हणजे कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, कितीही विचित्र गोष्टी असल्या आयुष्यामध्ये आजूबाजूला घडत असल्या, तरी माझी क्षमता अबाधित ठेवणं बौद्धिक व्यक्तिमत्वाचं ते काम असतं. आमच्या कालावधीमध्ये आपल्याला आठवत असेल, आमच्या कालावधीमध्ये कपिल देवांच्या नेतृत्वाखाली एक वर्ल्ड कप आम्ही हारला होता आणि ती मॅच बोलिंग एंडला चेतन शर्मा होता. मला आठवते बौद्धिक व्यक्तिमत्वाचा अर्थ काय की बोलिंग एंडला चेतन शर्मा होता आणि बॅटिंगला पाकिस्तानचा जावेद मियांदाद होता आणि शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉलवर जावेद मियांदादला सिक्सर मारायचा होता आणि चेतन शर्माला तो मारू द्यायचा नव्हता. आणि त्यावेळेला जे घडत होतं ना जगभरामध्ये, जो प्रेशर होता ना प्रचंड सबंध खेळाडूंच्यावर, म्हणजे चेतन शर्माच्या मेंदूमध्ये जे चाललं होतं ना केमिकल लोचा, तो आणि जावेद मियांदादच्या मनामध्ये जो केमिकल लोचा होता की स्वतःच्या सगळ्या भावनांना आवर घालून फक्त बुद्धीनं समोर येणाऱ्या बॉलला सिक्सर ठोकणं, ही बुद्धिमत्ता होती जावेद मियांदादची. आणि जावेद मियांदादला सिक्सर ठोकून देणं ही बुद्धिमत्ता होती त्याची. हे जे घडत असतं त्याला बौद्धिक व्यक्तिमत्व असं म्हटलं. किंबहुना दुसरं चीन विरुद्ध आपलं युद्ध संपलं होतं, अनेक शहीद झाले होते आणि या शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी दिल्लीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये गाण्याचा कार्यक्रम होता आणि त्या गाण्यामध्ये लता दिदी गाणार होते आणि तो कार्यक्रम ट्रान्झिस्टरवर असे तो हिमाचल सुरू होता. भारताचं सगळं मंत्रिमंडळ होतं, तिन्ही दलाचे प्रमुख होते आणि शहीदांना आदरांजली वाहिली जात होती आणि लता दिदी त्यावेळेला तरुण होत्या खरं तर. आणि शेवटचं गाणं होतं आणि गाणं गायला सुरुवात केली लता दिदीनी, ये मेरे वतन के लोगो. आलाप घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं की समोर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. खरं तर ही घटना मोठी विलक्षण आहे, कारण पार्श्वभूमीच इतकी आहे की अनेकांनी या देशासाठी हुतात्म शहीद झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्या आदरांजलीच्या कार्यक्रमामध्ये शब्द आणि सुरांच्या माध्यमातून वाहिली जाणारी ती आदरांजली होती नी, त्याच्यामध्ये भावोत्कटता होती, भावनेचा आवेग होता. समोर आजूबाजूला सगळ्यांच्या नजरेमध्ये पाणी होतं आणि त्यावेळेला गाण्याचं सादरीकरण करायचं होतं आणि त्यावेळेला लता दिदींनी भावनेवर कुठलंही भावना आपल्यावर आरूढ न होता आपल्या बुद्धीचं जे कौशल्य आहे ते कौशल्यपणाला लावून ते गीत गायलं आणि असे तू हिमाचल सगळ्यांनी, आजही ते गीत अजरामर झालं. दिदी आणि दादा आमच्या तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही आत्ता कित्येक बोर्डाच्या किंवा MPSC UPSC परीक्षेमध्ये, मागच्या एका UPSC परीक्षेमध्ये आदल्या दिवशी एका मित्राचा बाबा जग सोडून निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी त्याची इंटरव्ह्यू आहे आणि त्याही परिस्थितीमध्ये तो जाऊन इंटरव्ह्यू देतोय. आभाळ हरवलंय त्याचं, छत हरवलंय, पण उद्या त्याला न्याय द्यायचा आहे, स्वतःच्या अस्तित्वाला न्याय द्यायचा आहे. दुःख आत 7व्या कप्प्यामध्ये ठेवून स्वतःची क्षमता त्याला सिद्ध करायची आणि त्या राजाने क्षमता सिद्ध केली आणि तो IAS आठवा आला. हे सगळं आम्हाला स्वतःला आत्मनिर्भर करत असताना आमच्या मनातला विचार जो आहे ना त्या बौद्धिक व्यक्तिमत्वामध्ये असं म्हटलं. पुढचं व्यक्तिमत्व त्यांनी सांगितलं की भावनिक व्यक्तिमत्व. माझी देशाविषयीची, म्हणजे आम्ही ज्यावेळेला भारत आणि आत्मनिर्भर म्हणतो त्यावेळेला माझा स्वतःचा भारताविषयीचा माझा भाव कोणता आहे. रामदास फुटाणे म्हणतात की घसरलेल्या गोष्टीविषयी भारताच्या, रामदास फुटाणेची एक वात्र टीका आहे की आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये, म्हणजे आमच्या, म्हणजे तुमच्या नाही जिगरबाज दोस्तान, आमच्या मगाशी प्राचार्य सरांचं आणि आमचं असं म्हणणं झालं की या देशात आम्ही बरेच जण स्प्लिट पर्सनॅलिटी राहतो. आम्ही वरून एक वागतो आणि आतून एक वागतो. मुक्ताईला अध्यात्मामध्ये ते असं म्हणतात की उपरी भगवा झाला नामे अंतरी वश्य केला कामे तेने म्हणून साधू जगे विटंबना बाधू. आम्ही वर एक आणि आत एक, स्प्लिट असतो.
वरून आदर्शाच्या गोष्टी बोलत राहतो पण आतून मात्र आम्ही सडलेलो असतो. आमचा भारताविषयी भाव कोणता आहे? वात्रटीका लिहावी लागते रामदास फुटाणे ना, त्या अर्थ आमच्या आजूबाजूला हे कुठंतरी अस्तित्व आहे. रामदास फुटाणे भारताविषयी असं म्हणतात की भारत माझा कधी कधी देश आहे आणि आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस, माझ्या प्रांताचा माणूस हाच माझा भाऊ आहे, माझा देश माझा खाऊ आहे. खाऊन खाऊन संपणार आहे, संपल्यानंतर फाटतील, एकमेकांना लुटतील, पुन्हा नवे साम्राज्यवादी येतील, पुन्हा गांधी टिळक उभे राहतील, त्यांचेही पुतळे उभे राहतील, पुतळ्यावर कावळे बसतील, खुर्च्यावर बगळे बसतील, पुन्हा आम्ही एक देऊ, एक होऊन नारा देऊ, हम सब एक है. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू सिख भाई भाई, हिंदू ईसाई भाई भाई, हिंदू जैन भाई भाई, जमलंच कधी तर हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई. मी आरशासमोर उभा राहतो. इथून पुढची दोन वाक्य आहेत ना खूप वेदनादायक आहेत. रामदास फुटाणे सरांनी असा पंच मारला या दोन वाक्यातून. मी आरशासमोर उभा राहतो, माझा मलाच नमस्कार करतो, मला फक्त माझ्याच स्वप्नांची तहान आहे, म्हणूनच माझा देश महान आहे. समजून देश स्वतंत्र झाल्यानंतर आमची जी पिढी आहे ना आमची, की आम्हाला स्वातंत्र्याच्या झळा नाही बघायला मिळाल्या. आम्हाला नाही समजलं की तिरंगा आमच्या हातामध्ये देत असताना लाखो लोकांची कुर्बानी झाली, वताहत झाली अनेक कुटुंबांची. आमच्या हातामध्ये झेंड्याची दोरी देत असताना अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, त्याची झळ नाही आम्हाला पोहोचली. आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर आमची पिढी आहे ना आमच्या पिढीचं स्वप्न काय राहिलं? मला फक्त माझ्याच स्वप्नांची तहान आहे, म्हणूनच माझा देश मान आहे. फक्त स्वार्थ, संकुचितपणा, लबाडी, खोटेपणा. कारण आमची सगळी माझ्यासारख्याची स्वप्न कोणती झाली? हम दो हमारे दो, मा बाप फेक दो, या दळभद्री संसारामध्ये आम्ही फक्त वाढवत राहिलो. आम्ही स्वप्न कोणती रंगवली? की फक्त सुखाच्या सगळ्या गोष्टींची रेलचेल माझ्या घरामध्ये आणि माझ्या संसारामध्ये कशी होईल. बाजूचा उपवाशी राहिला तरी चालेल, त्याच्याविषयी माझं चिंतन सुरू झालं. मला फक्त माझ्या स्वप्नांची तहान आहे, म्हणूनच माझा देश महान आहे. पुढं रामदास फुटाणे असं म्हणतात, तेव्हा माझ्या जातीचा जय जयकार असो, माझ्या धर्माचा जय जयकार असो, माझ्या प्रांताचा जय जयकार असो, आणि जमलंच कधी तर माझ्या देशाचा जय जयकार असो. तुम्ही एखाद्या जपानी माणसाला विचारले की हु आर यू, तो म्हणतो आय एम जॅपनीज. तुम्ही एखाद्या अमेरिकन माणसाला विचारलं हु आर यू, तो आय एम अमेरिकन. आणि इथं भारतातल्या एखाद्या माणसाला इंग्रजी देशामध्ये हु आर यू, ते म्हणते आय एम मराठा, आय एम अमुक आणि आय एम दमुक. दुर्दैव आहे की ज्या वेळेला ही भावना माझी देशाविषयीची, ह्या सगळ्या मधल्या भिंती, मधल्या सगळ्या अस्मिता संपून गेल्यानंतर माझं भावनिक व्यक्तिमत्व, हा देश आत्मनिर्भर करण्यासाठी ह्या सगळ्या खुळ्या, घाणेरड्या, संकुचित ज्या अस्मिता निर्माण केलेल्या आहेत आणि काही, त्या अस्मिता तोडू शकतो का आणि आम्ही एकत्र येऊ शकतो. आणि ते लास्ट व्यक्तिमत्व त्यांनी असं सांगितलं की आध्यात्मिक व्यक्तिमत्व, म्हणजे अवघं जग माझ्या स्वतःमध्ये कोणतं माझं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आत्मनिर्भर होत असताना माझं स्वतःचं व्यक्तिमत्व साधारणतः तीन प्रकारचं असतं, त्याचा शोध आज घेणं आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्व याचा अर्थ. म्हणजे माझा पहिला पिंड, माझा पिंड कोणता आहे? चळवळीचा माझा पिंड आहे का? म्हणजे चळवळीचा ज्याचा पिंड आहे ना, तो अखंड आयुष्यभर संघर्ष करत राहतो, कधी हार मानत नाही तो. त्याला कितीही ट्रोल केलं तरी तो संघर्ष करतच राहतो, तो अन्याय अनाचाराविषयी लढत राहतो. इथंही काही दीदी दादा तुमच्यापैकी असतील, नाहीत, त्याला वाईट गोष्टीविषयी झीट येते, नको वाटतं त्याला, आणि तो पेटून उठतो आणि तो हार कधीच मानत नाही. कित्येक वेळेला तो खाली पडला, कोलमडला तरी उठतो आणि संघर्ष करत राहतो. माझा पिंड तो आहे का? तो दुसरा पिंड आहे की आध्यात्मिक व्यक्तिमत्व, दुसऱ्या तीन पिंडाविषयी मी बोलत आहे. दुसरा पिंड आहे की माझा समाजसेवेचा पिंड आहे का? म्हणजे बाहू बोरकरांची व्यक्तिरेखा, लावण्यरेखा नावाची कविता आहे, त्यातल्या त्या ओळीप्रमाणे मला वाटतं का? तेच डोळे देखणे जे कोंडी ती साऱ्या नभा, ओळी ती दुःखे जनांच्या सांडी ती नेत्र करा. मग डोळे तेच देखणे आहेत की ज्या डोळ्यामध्ये दुसऱ्याच्या दुःखानं टचकन पाणी येतं, ते माझे डोळे आहेत का? समाजसेवेचा पिंड माझा तो आहे का? देश स्वतंत्र झाला दिदी आणि दादानो, आणि या देशाला काही विषारी फळं लागली. त्यातलं पहिलं विषारी फळ आहे दारिद्र्य, दुसरं विषारी फळ आहे लोकसंख्या वाढ, तिसरं आहे भ्रष्टाचार, चौथं आहे पर्यावरणाचं प्रदूषण, अशी अनेक विषारी फळं लागली. मग माझा पिंड समाजसेवेसाठी किंवा शेवटच्या गोष्टीसाठी तयार करत असताना, जसं की NSSचं बोधवाक्य आहे नॉट मी बट यू, त्यावेळेला दारिद्र्य नावाची गोष्ट आहे ना, आपण जर वाचत गेलो आणि आपण अनुभवलं असेल या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जे काही घडत होतं,
म्हणजे आमच्या घरात आम्ही रेसिपीज ज्या वेळेला घेत होतो, मृत्यूचं थैमान आमच्या बाजूबाजूला ज्या वेळेला होतं त्यावेळेला आम्ही रेसिपीजची मजा घेत होतो, आणि त्यावेळेला रस्त्यावरून हजारोंचे लोंढे जात होते, रस्त्यावरच संपत होते. दारिद्र्याविषयी एका खूप मोठ्या विचारवंतानं असं सांगितलं की किती असू शकतं तुमच्या माझ्या म्हणजे घरामध्ये आजूबाजूला दारिद्र्य या देशामध्ये. मी मगाशीच सरांच्या जवळ बसलो होतो, एक दीदी आली आणि दीदीनं फॉर्म ती दीदी म्हणत होती की सरांना सर माझ्याकडे 3000 रुपये आहेत, मला हॉस्टेलला आत्ता पैसे नाही आहेत आणि मी नंतरच्या पुढच्या महिन्यात भरले तरी चालतील का. आतनं आतडं तिळतिळ तुटतं. म्हणजे हे असं आजूबाजूला अजूनही 70 वर्षानंतर शिक्षण व्यवस्थेमध्ये एका मुलीला स्वतःच्या शिक्षणासाठी बापाच्या जी गोष्ट आहे कृपा बापाच्या उत्पन्नाचा भाग अजून तिला सफिशियंटपणे शिकवण्यासाठी नाही. आणि मग वाटत राहतं की माझा पिंड तयार करत असताना, मी स्वतःला आत्मनिर्भर भारताला तयार करत असताना या आजूबाजूच्या दुःखाशी निगडीत मी आहे की नाही, त्याच्यासाठी मी काम करणार आहे की नाही, आणि करणार असेल तर कशा पद्धतीनं करणार आहे. माझ्यासोबत काम करणारी जी काही मुलं आहेत ना, त्यांनी एक सेवायुग प्रतिष्ठान म्हणून तिकडं निर्माण केलं आहे. त्या घारेवाडी माझं जिथं युवा शिबिर घेतो त्याच्या पलीकडं माझ्या संस्थेमधून काही लेकरं अधिकारी झाली, आणि अधिकारी झाल्यानंतर त्यांच्यासमोर मी 2 गोष्टी करतो की ते पोरगं अधिकारी झालं की आम्ही कुठंही गाजावाजा नाही करत. एक शपथेचा कार्यक्रम असतो की त्या शपथेमध्ये असतं की मी भ्रष्टाचार नाही करणार त्या अधिकाऱ्याला, आणि महिन्यातून 2 दिवस मी जरी अधिकारी असलो तरी समाजाला देणार. मग ही पोरं माझी आहेत ना, ती त्या भागामध्ये येतात. घारेवाडीच्या पलीकडे एक दुर्गम भाग आहे, मोरगिरीचा डोंगर आहे, अनेक गावं आहेत, पांढरपाणी नावाची अनेक गावं आहेत. त्या गावामध्ये गेल्यानंतर लक्षात येतं की दारिद्र्य काय आहे. तिथल्या आया बहिणींच्या शरीरातलं रक्त तपासल्यानंतर 5-6-7 हिमोग्लोबिन नाही आहे. तिथली पोरगी 7वीपर्यंत शिकते, त्यांच्या आहारामध्ये नाचणीची भाकर आहे आणि त्यांच्या आहारामध्ये वरण, या 2 गोष्टी आहेत. 7वीच्या वर लेकरू शिकत नाही कारण जवळ शाळा नाही आहे त्यांना. 17-18 वर्षाची लेक झाली की तिचं लग्न होतं आहे. 18-19 वर्षी तिच्या मांडीवर लेकरू येत आहे. ज्यावेळेला माझ्या घरातली पोरगी 25-26 वर्षेपर्यंत शिकतीये, जग बघतीये, अनुभव घेते जगण्याचा आणि अनुरूप जोडीदाराशी लग्न करते, आणि त्यावेळेला त्या भागामध्ये मात्र ती परिस्थिती आहे. दारिद्र्य नावाची गोष्ट समजून घेतली आपल्याला की मग लक्षात येतं की माझ्यामध्ये ती जर कळवळ असेल, तो कारुण्य असेल, ती व्यवस्था माझ्या नजरेमध्ये असेल तर मला कोणतं काम करायचं. संतोष गर्जे येऊन गेला की नाही माहीत नाही. हा म्हणजे कारुण्य असणारी लेकरं करत काय असतात. हा संतोष गर्जे नावाचा मुलगा आहे, गेवराईमध्ये काम करतो. त्यानं अनाथालय काढलंय, वयाच्या 18व्या वर्षी त्यानं अनाथाश्रम काढला. तो ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. त्याची बहीण बाळंतपणाला घरी आली होती. बाळंत झाल्यानंतर बाळंत शब्दाचा अर्थ तर असा आहे की बाळ तरी नाही तर अंत तरी. त्याची बहीण बाळंत झाली आणि 2 महिन्यानंतर मुलीला जन्म देऊन जग सोडून निघून गेले. वडील पुरीच्या जाण्यानं दुःखी झाले. वडिलांनी घर सोडलं, अजून सापडले नाहीत, घर सोडून निघून गेले. कारण असं म्हटलं जातं की नात्यामध्ये बाप समजायचं असलं तर पोरगी व्हावं लागतं आणि आई समजायची असलं तर पोरगा व्हावं लागतं. एखाद्या बापाला 4 पोरी असल्या ना, 3 पोरी सुखामध्ये नांदत असल्या आणि 1 पोरगी दुःखात नांदत असली ना, तर बाप नावाची वस्तू आहे ना, ज्या पोरी सुखानं नांदतात ना तिच्या घरी कधी जात नाही, पण जी लेक दुःखाच्या घरी आहे ना, वेदना भोगते ना, तिच्या घरी आठवड्यात ना एकदा जाऊन आल्याशिवाय राहत नाही. संतोषच्या वडील घर सोडून निघून गेला. संतोषचे वडील घर सोडून निघून गेले, आले नाहीत. संतोषच्या वाट्याला 18व्या वर्षी बहिणीची लेक सांभाळायला आली. आणि मग नंतर तिला सांभाळता सांभाळता त्याच्या लक्षात आलं की अरे आजूबाजूला अशा अनेक पोरं पोरी आहेत. आज त्याचं 27-28 वर्ष वय आहे. आज 100 पोरं सांभाळत होतो. ज्या वयामध्ये त्यांना चॅटिंग करायला पाहिजे, ज्या वयामध्ये डॉल्बी सिस्टीम लावून त्यांना नाचायला पाहिजे, ज्या वयामध्ये त्यानं बेभान व्हायला पाहिजे, त्या वयामध्ये संतोष 100 पोरांचा बाप आहे. त्याची एखादी पोरगी, त्याची एखादी अनाथ पोरगी 76-77% मार्क 10वी-12वीला पाडते तर पत्र लगेच तुम्हाला व्हॉट्सअप करतो की काका माझ्या पोरीला 24 वर्षाचा बाप 10वीच्या पोरीचा बाप होतो, आभाळ होतो, प्रेम करतो, त्याच्या लक्षात येतं. कारण त्याला माहिती आहे की
मला एकट्यानं नाही सुखी व्हायचं, नॉट मी बट यू, माझा पिंड कोणता आहे त्याच्यावर. आणि हे असं व्यक्तिमत्व तयार झाल्यानंतर मग भविष्याचा मला वेध घ्यायचा, मग मला करायचं. दिदी आणि दादा आता लास्ट शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना आम्हाला निवड करायची आपलं व्यक्तिमत्व. जर ठरलं माझं व्यक्तिमत्व या तिन्हीपैकी कोणत्या, पाच व्यक्तिमत्वाचा माझा विकास झाला, मी स्वतः आत्मनिर्भर झालो, देशातली कुठली तरी एक समस्या घेतली आणि त्या समस्येला भिडलो, मी अखंड आयुष्यभर भिडलो, माझ्या सामर्थ्यानं स्वतःच्या अस्तित्वानं जग मी सुंदर करण्याचा प्रयत्न केला, तर आत्मनिर्भर भारत होऊ शकतो. मी म्हटलं की मी जसं की आता माझ्या बाजूला शिंदे सर आहेत, म्हणजे खाकी वर्दीचा धाक काय असू शकतो, म्हणजे बारामती सारख्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये सावकारांना दहशत बसली आहे. मला आत्ताच ते आमच्याशी शेअरिंग करत होते की 70 वर्षाचे प्रभुणे नावाचे आजी आजोबा आणि कुणीतरी माणूस त्यांच्या फ्लॅटमध्ये घुसतो काय, 2 वर्षाचं भाडं देत काय नाही, आणि एक वाक्य टाकल्याबरोबर एका दिवसा एका रात्रीत घर मोकळं होऊन जात. ही कर्तव्याची क्षमता आहे, ही बूज आहे, ही कधी येते की आम्हाला समजतं की या गोष्टी, म्हणजे माणूस ज्या वेळेला संवेदनशील असतो स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्याला भान असतं की माझं जगणं असं लेसपेसं नाही आहे, त्यावेळेला तो ह्या गोष्टी करत राहतो. मी फक्त शेअरिंग करतो की जर असेल संवेदनशीलता असेल व्यक्तिमत्वामध्ये ती ताकद असेल तर तो माणूस काय करू शकतो. जर तुम्ही अधिकारी झाला तर तुम्ही काय करू शकता आमच्या आजूबाजूला, आत्मनिर्भर भारतासाठी काय करू शकता. मी उपायुक्त असताना या 5 जिल्ह्यामध्ये आम्ही वन डे फॉर एज्युकेशन नावाचा एक कार्यक्रम राबवत होतो. म्हणजे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सगळे वर्ग 1 आणि वर्ग 2 अधिकारी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आम्ही जायचो आणि सकाळी गेल्यानंतर त्यांच्यासोबत त्या लेकरांच्या सोबत प्रार्थना घ्यायचो, एखादा धडा शिकवायचा, एखादी कविता शिकवायचो आणि मिड डे मील त्या लेकरांच्या बरोबर मिड डे मील घ्यायचो. माझ्या वाट्याला त्यावेळेला पुणे जिल्ह्यातल्या एका आदिवासी वस्तीवरची शाळा आली होती. सकाळी 6 मी पुण्यातून निघालो आणि 10:30 त्या शाळेत पोहोचलो. मुलांची पटसंख्या 19 होती, 2 द्विशिक्षकी शाळा होती आणि मुलं शाळेत मला 26 दिसत होती. मी गुरुजींना विचारलं की असं कसं काय, म्हणजे पटसंख्या 19 असताना 26 कसे. गुरुजींनी मला सांगितलं की त्या मुलांचे लहान बहीण भाऊ आहेत आणि ते शाळेत आलेत. प्रार्थना झाली, पहिला पाठ झाला, मी शिकवतोय पण त्या लेकरांचं लक्ष नव्हतं, त्या चिमुरडी होती ना लहान त्यांचं लक्ष नव्हतं. मी खूप आनंदानं शिकवण्याचा प्रयत्न करत होतो पण बोरा. आणि 12 वाजल्यापासूनच ती मुलं म्हणत होती की बाबा त्या गुरुजींना, गुरुजी जेवायला वाढा ना, गुरुजी जेवायला वाढा ना. आणि मिड डे मील घ्यायचं होतं. मी मिड डे मीलच्या इथंपर्यंत पॉज घेतो आणि मग माझ्याकडे येतो. मी उपायुक्त असताना सुद्धा माझ्या घरामध्ये 4 किलो तांदूळ यायचं त्यावेळेला. मी जरी माझं पोरग जरी शाळेत होतं आणि त्यावेळेला आम्ही सगळे विचार करायचो की का आमची क्षमता असताना आमच्या घरामध्ये तांदूळ का दिलं जात आहे त्या बाळासाठी, कारण प्रत्येक मुलाला तांदूळ दिलं जातो. त्यावेळेला आमच्या घरातल्या बायका म्हणायच्या की याची इडली खूप छान होते, जरी ते खरं तर येत होतं त्या लेकरांच्यासाठी तरी इडली आम्ही करत होतो त्याची. पण ज्या वेळेला मी बघितलं की दुपारच्या त्या मिड डे मीलला आम्ही जेवण करत होतो आणि ती समोरची लेकर होती ना, गुरुजी सांगत होते की रात्री घरामध्ये व्यसनी आई वडील असल्यामुळे रात्री चूल नाही पेटलेली, रात्रीपासून लेकरांच्या मुखामध्ये अन्न नाही आहे आणि म्हणून 12 वाजल्यापासून ती चिमुरडी. आणि मग जेवायला बसल्यानंतर त्या पोरांच्याकडे बघत होती की अशी जेवत होती की जणू मागं जेवली होती का नव्हती आणि नंतर त्यांना जेवायला मिळणार आहे का नाही. आणि मग त्यावेळेला लक्षात आलं, दिदी आणि दादा म्हणून मी पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की आमच्या घरामध्ये 4 किलो तांदूळ येत असताना मी शिवे द्यायचो, कुणी जी आर काढला असेल त्या आय एस अधिकाऱ्याला शिवे द्यायचो, कोण असेल तो आय एस अधिकारी, काय कारण आहे आमच्या घरामध्ये 4 किलोचं तांदूळ देण्याची क्षमता असताना सुद्धा. पण ज्या वेळेला त्या लेकरांच्याकडे बघितलं त्यावेळेला लक्षात आलं की त्या आय एस अधिकाऱ्याची नजर, त्याची व्हिजन, त्याच्या समोर कोणता भारत आहे तो लिहित असताना जी आर, कारण एका जी आर न करोडो लेकरांचं त्यानं कल्याण केलं होतं, त्यानं लिहिलं होतं 4 श्रीमंत लेकरांच्या घरामध्ये 4 किलो तांदूळ गेले तरी चालतील पण ज्याच्या पोटामध्ये अन्नाचा घास न जाण्यामुळे जो शाळेपर्यंत पोहोचला नाही त्याला मात्र मिड डे मीलची आवश्यकता आहे, त्या जी आरची ताकद, त्या जी आरची क्षमता. बाळानं तुमच्यापैकी कुणी भविष्यामध्ये अधिकारी झाला आणि ज्या वेळेला जाईल आजूबाजूला आणि ह्या व्यथा वेदना बघेल, तेच डोळे देखणे जे कोंडीती साऱ्या नभा, ओळीती दुःखे जनांच्या सांडीती नेत्रकडा, तुम्हाला ज्या वेळेला भवताल दिसेल दुःखानं व्यापलेला आहे, वेदना आहे त्याच्यामध्ये, त्यावेळेला लक्षात येईल की तुम्हाला काय करायचं आहे आत्मनिर्भर भारतासाठी, तुम्ही काय करू शकता. आम्हाला ठरवायचं आहे आता की
माझ्या आयुष्याची निवड करायची. मी मगाशी म्हटलं की घडणं आणि बिघडणं या दोन गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये असतात. माझी एक पेटंट गोष्ट आहे की या देशाचा एक अधिकारी झालाय, तुम्हाला तुमच्या हितापासून तुम्हाला जे बनायचं आहे या जगामध्ये, तुमचं जे स्वप्न तुम्हाला खुणावत आहे बोलवत आहे, फक्त स्वप्न निश्चित असलं पाहिजे. आमचं बऱ्याच वेळा आमचं स्वप्नच निश्चित नसतं, माहीतच नसतं, आम्हाला निर्णयच घेता येत नाहीत. बघा बऱ्याच वेळा मित्र म्हणून जर आम्ही गेलो एखाद्या ज्यूसच्या दुकानामध्ये, ज्याचा निर्णय पक्का आहे ते ज्यूस सांगते, तुला कुठला ज्यूस पाहिजे, मोसंबी, तुला कुठला चिक्कू पाहिजे, पण ज्याला निर्णयच घेता येत नाही त्याचं तोंडाकडे बघते असं सगळ्यांच्याकडे. मग ते म्हणते तुला कुठे, ते म्हणते मिक्स ज्यूस द्या. मी त्याला नक्की सांगताच येत नाही की मला काय, मला माझ्या आयुष्यामध्ये नक्की भविष्यामध्ये नक्की काय, माझ्यामध्ये क्षमता ताकद माझं ध्येय कोणतं आहे, ज्याचा निर्णय झाला ना त्याच्यासाठी भविष्य त्याची वाट बघत असतं. या देशातला एक भिल्ल समाजातला अधिकारी आहे, आज तो जिल्हाधिकारी म्हणून काम करतो आहे. खर तर त्या समाजामध्ये तो आईच्या गर्भामध्ये होता आणि 3 महिन्याचा आईच्या गर्भात असताना त्याचे वडील जग सोडून निघून गेले आणि त्या समाजामध्ये वडील नसताना लेकराला ठेवायचं नसतं, पण त्या आईनं ठेवलं. बाळ जन्माला आलं, आई दारूच्या गुत्त्यावर दारू तयार करायचं काम करत होती, या बाळाला कोपऱ्यात ठेवलेलं असायचं. बाळ रडायला लागलं की त्याच्या तोंडामध्ये पाणी टाक दारू टाकली जायची. 5-6 वर्षाचं बाळ झाल्यानंतर आईच्या लक्षात आलं की माझा राजवंश आहे, वेगळा आहे पूर्व. आईच्या लक्षात आलं की ही क्षमता वेगळीच आहे. म्हणजे आदिवासी स्त्री निरक्षर असताना तिच्या लक्षात आलं की माझा बाळ वेगळा आहे. तिनं शाळेमध्ये टाकलं, शाळेतल्या गुरुजनांच्याही लक्षात आलं की इतरांच्या पेक्षा वेगळा आहे राजवंश आहे. मग आदिवासी वसतिगृहामध्ये टाकण्यात आलं, 5वी ते 12वी पर्यंत आदिवासी वसतिगृहामध्ये. आदिवासी वसतिगृहामध्ये असताना 5वी ते 12वी पर्यंत प्रत्येक विषयात पहिला, वर्गात पहिला, कुठलाही बॅकग्राऊंड नाहीये त्याला शिक्षणाचं, आजूबाजूचं कोणतंही नाहीये. 12वीमध्ये सीईटीच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये 2रा, मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन, MBBSच्या सगळ्या विषयात पहिला, मुंबई विद्यापीठाची MBBSच्या सगळ्या विषयातली गोल्ड मेडल त्याच्याकडे. MBBS पूर्ण झाल्यानंतर MS आणि MD पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं म्हणून त्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी तो वस्ती त्या वाचनालयामध्ये ग्रंथालयामध्ये अभ्यास करतोय आणि तो UPSCची जाहिरात वाचतोय, UPSCचा अर्ज भरतोय तो आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये तो पास होतोय आणि कलेक्टर होतोय. त्याचा सत्कार माझ्या हस्ते जळगावला होता आणि तुमच्यासारखी 5-6 हजार समोर मुलं होती आणि तो आपल्या आईला घेऊन आला होता आणि ते व्यक्तिमत्व समोरून बोलत होतो, 1.5 तास आपल्या आयुष्याची कहाणी सांगत होतो. या आयुष्यामध्ये मला जी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवायची ते सांगत होती की माझ्या आयुष्यामध्ये जगत असताना 2 गोष्टी प्रत्येक फाट्यावर 2 वाटा फुटत होत्या आणि त्या 2 वाटा निवडत असताना मी जी वाट निवडली ती योग्य निवडली. घडण्याची किंवा बिघडण्याच्या अशा 2 वाटा माझ्या बाजूला होत्या. ते असं म्हणतात की मी वसतिगृहामध्ये राहत असताना माझ्या बरोबरीचे मित्र शनिवारी रविवारी घरी जायचे, जंगलामध्ये जायचे, हिरडा गोळा करायचे, मध गोळा करायचे, मजा करायची आणि सोमवारी यायचे. मी मात्र एकटा हॉस्टेलमध्ये असायचो, कुणी नसायचं माझ्यासोबत, मी एकटा असायचो. कारण माझ्यासमोर सुद्धा त्यावेळेला 2 पर्याय होते, मित्रांच्या बरोबर शनिवारी रविवारी जंगलामध्ये जाणं, हिरडा गोळा करणं, मध गोळा करणं, तथाकथित जे एन्जॉयमेंट आहे, जे प्लेजर आहे ते अनुभवणं, आणि 2रा पर्याय माझ्यासमोर होता की माझी लाडकी आई माझ्यासाठी कष्ट करते आहे, तिच्या जगण्याला न्याय देणं. 2 पर्याय माझ्यासमोर होतो, मी 2रा पर्याय निवडला की माझ्या आईच्या जगण्याला न्याय देण्याचा आणि मी घट्ट चिकटून राहिलो शनिवार रविवारी अख्ख्या वसतिगृहामध्ये मी एकटा राहिलो. महाविद्यालयामध्ये आल्यानंतर सुद्धा माझ्यासमोर 2 पर्याय होते, कारण ते असं सांगतात की MBBSचं सगळं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं ना, पायामध्ये स्लीपर होती, चप्पल सुद्धा नव्हती विकत घेता येत. रविवारी फीस्ट असायची हॉस्टेलमध्ये, तर रविवारी संध्याकाळी फीस्ट दिवशी संध्याकाळी जेवण नसायचं, मग मुंबईच्या बीचवर जाऊन बसायचं, काहीतरी पाणी प्यायचं आणि ती रात्र घालवायची. स्लीपर घालून वर्गात एंट्री केली ना ती तथाकथित मोठी मुलं की ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत ती चेष्टा करायची, कारण चप्पलचा आवाज यायचा ना चटक पटक. ज्यावेळेला दारिद्र्यातून किंवा या अपमानातून शिक्षण होतं ना त्यावेळेला या गोष्टी
आम्हाला एकतर घडवतात किंवा बिघडवतात, पण त्यांनी लक्ष नव्हतं दिलं स्वतःकडे. ते असं म्हणतात की महाविद्यालयामध्ये असताना सुद्धा माझ्यासमोर दोन पर्याय होते. पहिला पर्याय होता की इतर कॉलेज कुमाराप्रमाणे कॉलेजच्या कट्ट्यावर बसणं, दुनियादारी करणं, मैत्रिणी करणं, पिक्चर बघायला जाणं, मजा करणं, आयाशी करणं, हे दिल मागे मोर, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, हे दिल मागे मोर असं जगणं, शायनिंग मारणं, हाही पर्याय एक माझ्या समोर होता. आणि दुसरा पर्याय होता की मला माझ्या आईच्या जगण्याला नाही द्यायचं, मला स्वतःला नाही द्यायचं. मी निवडत असताना दुसरा पर्याय निवडला की माझ्या जगण्याला, माझ्या अस्तित्वाला, माझ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला न्याय द्यायचा. आणि म्हणून मी दुसरा पर्याय निवडला की हां, मला शिकायचं. ते सांगत होते की घट्ट बसायचो रात्री 11-12 पुस्तकचे पुस्तक पाठ. MBBS झाल्यानंतर सगळी पुस्तकं पाठ होती. म्हणजे समोरून आला एखादा पेशंट तर पेशंटच्या नुसत्या चालण्यावरून मी ओळखायचो की याला कुठला रोग असेल. म्हणजे अपेंडिक्स असेल तर ती उजव्या बाजूला झुकतंय, डाव्या बाजूला असेल ती सांगायची की इतकं पाठांतर, इतकं एज्युकेशन माझं पूर्ण केलं. ते असं सांगतात की खरं तर घरी जाताना मोबाईल नव्हता त्यांचा, मोबाईल आयस झाल्यानंतर मिळाला त्यांच्या हॉटेलला. आणि ते डोंगराची चाल करून ज्यावेळेला घरी पोहोचले त्यावेळेला आई होती पहिल्यांदा. आज कारण तो उत्सव होता आयुष्याचा, खूप मोठा विजय होता, जिल्ह्याचा मालक बनण्याचा योग होता. आणि झोपडीत शिरले, आणि झोपडीत शिरल्यानंतर त्यांनी आईला मिठी मारली, आईच्या खुशीत शिरले. आईला म्हणजे आई मी कलेक्टर झालं. आईला कलेक्टर शब्दाचा अर्थ माहीत नव्हता, आईला फक्त एकच माहीत होतं कंडक्टर. आईनं विचारलं कंडक्टर झाला का? सर म्हटले नाही, आई मी कलेक्टर झालो, जिल्ह्याचा मालक झालो. आईच्या खुशीत शिरलं. 2 तास ते सांगतात की 2 तास मी आईला बिलगुण होतो, 2 तास आम्ही रडत होतो. दिदी आणि दादा तुम्हाला माहिती आहे का, आयुष्यामध्ये तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला आनंदाचा क्षण असतो ना, त्यावेळेला शरीर एक प्रतिक्षिप्त क्रिया देत असतं. ज्या वेळेला माणसाच्या आयुष्यामध्ये आनंदाचा महोत्सव असतो ना, त्यावेळेला डोळ्यामध्ये पाणी असतं आणि ओठावर हसू असतो. ज्या वेळेला मिठी मारली ना त्या झोपडीमध्ये, ते असं म्हणतात की याच्या अगोदर सुद्धा आम्ही दोघं जण रडलो होतो, आक्रोश केला होता त्या झोपडीमध्ये. म्हणजे यश मिळायच्या अगोदर सुद्धा आम्ही माईलेकरांनी त्या झोपडीमध्ये आक्रोश केला होता. पण त्यावेळेला झोपडीमध्ये दारिद्र्य होतं, दुःख होतं, वेदना होत्या, आक्रोश होता, अंधार होता. पण आज मी यश मिळवल्यानंतर, माझ्या आयुष्याचं अत्युच्च गोष्ट प्राप्त केल्यानंतर, आज मी ज्या वेळेला आईच्या सोबत होतो, 2 तास आईला बिलगलो होतो ना, त्यावेळेला माझ्या पराक्रमानं ती झोपडी उजळून गेली होती. एका आईची कूस मी त्या दिवशी विजयानं भरून टाकली होती. ते असं म्हणतात आम्हाला आज स्वप्न आत्मनिर्भर भारतासाठी. मी म्हटलं ना मगाच्यापासूनची जी स्वप्न आहेत, ज्याच्यामध्ये जी क्षमता आहे, जी ताकद आहे, त्या क्षमतेनं आणि ताकदेनं भवताल सुखी आणि सुंदर करणं. मी परवा जे एक उदाहरण दिलं त्यापैकी फक्त एका पोरीचं उदाहरण देतो की करता काय येऊ शकतं, किती क्षमता आहे, किती ताकद आहे. कारण आत्ता जे आजूबाजूला घडतंय ना, त्याच्यामध्ये जवान तरुण पिढी काम करते आहे. आमच्यासारखी मात्र आमच्या स्वतःच्याच स्वप्नामध्ये मग्न आहे. आम्ही जे आहे ना, आम्हाला भान नाही आहे. मी एका पोरीचं फक्त वर्णन करतो की ज्यांना भान आलं आजूबाजूच्या परिस्थितीचं, आणि तुम्ही वाचलं असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल तिला, ग्रेटा थुंबर्ग नावाची पोरगी आहे. 9वीत असताना हिनं क्रांती केली. तिच्या बापानं, तिच्या वडिलानं तिला शिकवलंय की पृथ्वीचा अंत अटळ आहे, जवळ आलाय, 2050 साली पृथ्वी संपणार आहे. तिच्या वडिलांनी पर्यावरणाच्या प्रदूषणाच्या सगळ्या गोष्टी 10 वर्षापासून तिच्या मेंदूमध्ये भरलेत आणि ती अस्वस्थ झाली. आणि त्या अस्वस्थतेनं 9वीत असतानाच तिला काय करू शकते, मला पृथ्वी हवी आहे, मला लायकीची, माझा जगण्याच्या लायकीची मला पृथ्वी हवी. जर 2050 साली श्वास घेण्याच्या लायकीची हवा नसेल, प्यायच्या लायकीचं पाणी नसेल आणि खायच्या लायकीचं अन्न नसेल, कारण 55 डिग्री सेंटीग्रेडला तग धरू शकतील अशी पिकं नसणार आहेत, प्रदूषणाचं टोक गाठलेलं असेल. तुम्ही आता जर पुण्याला गेला आणि त्या चौकामध्ये, लकडी पुलाच्या त्या चौकामध्ये प्रदूषण पॉईंट तिथं सारखा बदलत असतो, 250-260. सर्वसामान्य माणूस 50 पॉईंटला व्यवस्थित जगू शकतो. म्हणजे 2050 साली 55 डिग्री सेंटीग्रेडला श्वास घेण्याची हवा नसेल, प्राणी नसेल. आणि मग ही पोरगी अस्वस्थ होते आहे आणि स्वीडनच्या संसदेसमोर एका शुक्रवारी पाठीमागं बोर्ड लावून एक आंदोलन करते आहे. आणि ती स्वतःच्या फाटक्या तुटक्या अक्षरामध्ये स्वतःच्या आंदोलनाचं ब्रीद वाक्य लिहिते आहे, फ्रायडे फॉर द फ्युचर.
आणि ती जगभरातल्या विद्यार्थ्यांना आवाहन करते की तुम्हीही माझ्या या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. दिदी आणि दादा, एक बटरफ्लाय इफेक्ट नावाची एक थिअरी आहे. त्या थिअरीमध्ये असं सांगितलं की घनदाट जंगलामध्ये एखाद्या छोट्याच्या फुलपाखरानं पंख हलवले तर पॅसिफिक महासागरामध्ये सुद्धा सुनामी येऊ शकते. त्या बटरफ्लायचा इफेक्ट एवढा असू शकतो. एक स्वीडन मधली नववीतली पोरगी, 16 वर्षाची पोरगी, एक पंख फडफडते, ते बटरफ्लाय फडफडते, फ्रायडे फॉर द फ्युचर, एक वर्षभरामध्ये 5 कोटी विद्यार्थी तिला पाठिंबा देतात. 18 सप्टेंबरच्या तिच्या भाषणाला 5 लाख विद्यार्थी उपस्थित असतात. दखल घ्यावी लागते युनोला. आणि गेल्या वर्षी युनोच्या 172 सदस्यांची वसुंधरेच्या संरक्षणासाठीची बैठक बोलावी लागते युनोला या पुरीच्या या आंदोलनामध्ये. आणि हे पुरीचं भाषण आहे, आजही उपलब्ध आहे यूट्यूबवर, 4 मिनिटं आणि 52 सेकंदाचं. जीवाच्या आकांतानं पोरगी बोलती आहे, अख्ख्या जगभरातल्या सगळ्या नेतृत्वाला आव्हान देती आहे. तिचा आवेश, तिचा आवेग, तिच्या वेदना आम्हा सगळ्यांना हदरवून टाकताय. ती त्या सभेमध्ये भाषण करताना असे म्हणते की नेत्यांना विचारते जगभरातल्या, तुम्हाला कसला विकास हवा आहे, तुम्हाला आम्ही हवे आहो का नाहीये, भविष्यातली पिढी, तुम्ही करताय मजा, पण त्या मजेची आम्हाला का सजा देत आहे. ती सगळ्या नेत्यांना खडबडून जागी करते. तिच्याकडे ते सामर्थ्य आहे, तिच्याकडे ते व्यक्तिमत्व आहे. 16 वर्षाची पोरगी जग हलवून टाकू शकते. दिदी आणि दादांनो, तेवढी अफाट ताकद तुमच्यामध्ये आहे, क्षमता तुमच्यामध्ये. कारण विवेकानंद असं म्हणतात की एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिवाईन, प्रत्येक जीव हा व्यक्त ब्रह्म आहे, प्रचंड क्षमता आहे. फक्त ती क्षमता आम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये वापरायची, स्वतःचं अस्तित्व निर्माण करून जगाला आम्ही ती बहाल करण्याची क्षमता आमच्यामध्ये आम्ही निर्माण करू शकू की नाही. तुम्हाला तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या व्यक्तिमत्वाला आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असू शकेल तर स्वतः घडणं आणि जगाला घडवणं. आणि इथून बाहेर जाताना, आत्मनिर्भर भारताचं स्वप्न घेऊन बाहेर जाताना एक स्वप्न ठरवून टाकूया की मला माझ्या क्षमतांची जाणीव झाली, मी सिद्ध झालो आणि मला माझ्या आयुष्यातलं उच्चतम यश मिळालं आहे. आणि यश मिळाल्यानंतर मी माझ्या घरी फोन केला आहे. कधीतरी हळूच शिंदे सर परत आल्यानंतर शिंदे सरांना विचारा की तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही आईबाबांना फोन केला, त्यावेळेला पलीकडून आवाज काय आला? नाही येत आवाज. शिंदे सरांनी फोन केला असेल आईबाबांना, त्यावेळेला पलीकडून आईबाबा नसतील बोलले. यांनी इकडून सांगितलं असेल की आई, मी पोलीस अधिकारी झालो. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, शब्दे विन संवादिजे. आईबाबांची एकच अपेक्षा आहे की माझं लेकरू जगामध्ये सिद्ध व्हावं, म्हणजे त्याचा गवगवा व्हावा, त्याच्या अस्तित्वानं जग सुंदर व्हावं, त्याचं ब्रीद वाक्य असावं, अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे भरीण तिन्ही लोक. एक स्वप्न घेऊन जा आजपासून की जे उत्कट मगाशी सांगितलं ना, तुम्ही सिद्ध झालाय, तुम्ही पराक्रमी झालाय, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये यश संपादन केलंय, अच्युतम अत्युच्च पदाला तुम्ही पोहोचलाय आणि तुम्ही तुमच्या आईबाबांना तो निरोप दिलाय आणि आईबाबांच्या डोळ्यामध्ये तुमच्यासाठी पाणी आणि ओठावर हसू आहे. ते स्वप्न घ्या आणि त्या स्वप्नामध्ये स्वतःचा भारत भविष्यामध्ये कसा करायचा ते ठरवा. मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली आणि खूप छान साथ दिली, त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या भविष्यातल्या सगळ्या गोष्टीसाठी हृदयापासूनच्या शुभेच्छा. जय व्हा, जय हो, मंगल हो. तुमच्यामधील कर्तव्यकार्य लेकरं ज्या वेळेला भविष्यामध्ये फिरतील आजूबाजूला आणि पुन्हा मला या महाविद्यालयामध्ये बोलवलं जाईल, त्यावेळेला मी आत्ता कहाण्या दुसऱ्या सांगितल्या पण त्यावेळेला तुमच्याच भविष्यातल्या या कॉलेजच्या पिढीमध्ये तुमच्याच कर्तबगारीच्या कहाण्या सांगण्याचा भाट होण्याची मला संधी द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. खऱ्या अर्थानं राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे हा जो उपक्रम हाती घेतला गेला, ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचं स्वत्व उमगावं आणि पुन्हा एकदा आत्मशोधामध्ये मी कुठं आहे आणि मी काय करू शकतो याचं भान यावं, यासाठीचा हा सगळा अट्टहास, नॉट मी बट यू, यासाठी सुरू झालेला. खऱ्या अर्थानं अशा
वेगळ्या उपक्रमासाठी एका वेगळ्या व्यक्तिमत्वाचीच आवश्यकता होती आणि ती उणीव आज माननीय देशमुख साहेबांनी पूर्ण केली. खरतर महाविद्यालयामध्ये ज्या ज्या वेळेला विद्यार्थी येतो त्या प्रत्येक विद्यार्थ्याला मला एक आवाहन दरवर्षी करायचं असतं आणि ते आव्हान अशासाठी असतं की मित्र हो, तुम्ही फार सुदैवी आहात अशा अर्थाने की तुम्हाला ही शिकण्याची संधी मिळाली. आज भारताचं चित्र, महाराष्ट्राचं चित्र असं सांगतं की ज्या वेळेला 10वीला 18 लाख विद्यार्थी बसतात त्या 18 लाखापैकी फक्त 12 लाख विद्यार्थी महाविद्यालयामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये प्रवेश घेतात पुढच्या वर्षासाठी. म्हणजे जवळपास 6 लाख विद्यार्थ्यांना पुढची संधी मिळत नाही. आणि महाराष्ट्राची आकडेवारी असं सांगते की इयत्ता पहिलीमध्ये जेव्हा नाव नोंदणी होते तो आकडा आहे 28 लाख विद्यार्थ्यांचा. म्हणजे जे विद्यार्थी 28 लाख विद्यार्थी नोंदणी पहिलीसाठी करतात त्यातले 10 लाख विद्यार्थी 10वीपर्यंत देखील पोचू शकत नाहीत. ते हुशार नाहीत म्हणून नाही, परिस्थिती त्यांना पुढे जाऊ देत नाही म्हणून. मित्र हो, तुम्ही खऱ्या अर्थानं 10वीनंतर आज या ठिकाणी पोचलेले आहात आणि तुमच्या खांद्यावरती आता या राहिलेल्या 14 लाख विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे की जे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. कारण ते तुमचे सगळे सोबती आहेत, तुमचे बांधव आहेत आणि त्यांना सोबत घेऊन तुम्हाला जायचं आहे. खऱ्या अर्थानं आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला एक विद्यार्थ्याचं रूपांतर एका जबाबदार नागरिकामध्ये करायचं आहे आणि त्यासाठी महाविद्यालय हे एक माध्यम आहे, त्या माध्यमामध्ये सातत्यानं मला विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटतं की मित्रांनो, हाच काळ आहे, हीच वेळ आहे. स्वतःची उन्नती तर कराच करा, कारण केलीच पाहिजे. याचं कारण असं की प्रत्येक विद्यार्थ्याच्या खांद्यावरती एका खांद्यावरती आई आहे आणि एका खांद्यावरती वडील आहेत. दररोज तुम्हाला आठवलं पाहिजे की आपण सकाळी महाविद्यालयामध्ये येत असताना कदाचित शिकलेल्या पण बहुतांशी न शिकलेल्या आईनं आपल्यासाठी पहाटे उठून स्वयंपाक केला आहे, भाकरी बांधून दिली आहे. दुसऱ्या खांद्यावरती वडील आहेत आणि वडील म्हणतायत की बाबा रे, मी आयुष्यामध्ये जे कष्ट केले कदाचित तू तुला येऊ नयेत म्हणून तू शिक. विचार करा की आपल्या घरातलं खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांनी ही माहिती घेतलीच पाहिजे की आपल्या घराचं दर महिन्याचं मासिक उत्पन्न किती, त्यातलं आपल्या वाट्याला किती येतं आणि आपण ते कसं वापरतो. आणि मग मला नाही वाटत की ज्या विद्यार्थ्याला हे गणित मांडता येऊ शकेल तो विद्यार्थी मोबाईल रिचार्जसाठी वडिलांच्याकडे पैसे मागेल. आज आपल्या भारताची अवस्था अशी आहे की जे हे न शिकलेले शाळेच्या बाहेर पडलेले विद्यार्थी आहेत, युवक आहेत, बालकं आहेत, ती रोजंदारी करतायत आणि स्वतःच्या पायावरती काही ना काहीतरी करून स्वतःचं पोट भरतायत. आणि महाविद्यालयामध्ये शिकलेले युवक आहेत, मला खात्री आहे 98% विद्यार्थी आजही घरी गेल्यानंतर रेवांच्या मोबाईल रेवांच्या त्या गॉगलपासून मोबाईलच्या रिचार्जपर्यंत आई वडिलांच्याकडे पैसे मागतात. आणि मग खऱ्या अर्थानं विकसित भारताची आपण जर चर्चा करणार असू तर तुम्हाला विकसित म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. बिकॉज इट इज यू अँड इट इज युअर वर्ल्ड, ते तुमचं जग आहे आणि तुमच्या जगामध्ये तुम्हाला तुमचं जग कसं पाहिजे आहे हे ठरवायचा अधिकार आणि जबाबदारी पण तुमचीच आहे. एक छोटीशी व्यक्तिगत गोष्ट सांगतो. एक म्हातारी आजी होती, अशिक्षित अडाणी, आणि ज्यावेळा तुमच्यासारखा एक तिचा नातू बाहेर हुंजळायचा ती त्याला म्हणायची की बाबा रे, हा तुझ्या आयुष्याच्या शिक्षणातला शेवटचा टप्पा आहे, महाविद्यालयातला जो असेल तो. या 5 वर्षामध्ये तू कष्ट करशील
तर पुढची तुझी 30 वर्ष तुला सुखानं आणि आनंदानं जगता येऊ शकेल, एक जबाबदारी पेलता येऊ शकेल. आणि आताची 5 वर्ष तू अशा पद्धतीने हुंदडण्यात घालवलीस तर आयुष्याची 30 वर्ष तुला कष्ट करावं लागतील आणि तुला दुसऱ्यांच्यावरती अवलंबून राहावं लागेल. मित्र हो, खऱ्या अर्थानं तुम्ही महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहात, आपण सुदैवी आहात. आपण निर्णय घ्यायचा आहे की कष्ट आत्ता करणार का नंतर करणार, अधिकारी होणार का खऱ्या अर्थानं कामगार होणार. कारण महाविद्यालयामध्ये शिकवत असताना एका गोष्टीचं भान मलाही आलेलं आहे की महाविद्यालयामध्ये ज्यावेळेला एखाद्या शिपायाची जाहिरात निघते तेव्हा एम ए तर सोडूनच द्या, पी एच डी झालेले विद्यार्थी देखील अर्ज करतात. डिग्री तीच आहे, या एम एच्या किंवा तुमच्या बी एच्या डिग्रीमुळं किंवा एखाद्या पदवीच्या डिग्रीमुळं तुम्ही आय ए एस ऑफिसर होऊ शकता, तुम्ही एखाद्या कंपनीचा मालक होऊ शकता, खऱ्या अर्थानं तुम्ही एखाद्या चांगल्या पदावरती जाऊ शकता आणि इतरांचं कल्याण करू शकता. आणि तुम्ही यातलं काहीच ठरवलं नाही तर तुम्हाला कामगार होण्यापासून कोणीच वाचू शकत नाही. खऱ्या अर्थानं आपल्याकडं जिद्द असेल तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज नामदेवराव शिंदेसाहेब आहेत. तुमच्यासारख्याच घरातून आलेला एक छोटासा मुलगा हा केवळ 30 फुटाचा प्रवास करतो. जसे तुम्ही पुढं बसला होतात एकेकाळी, तेही त्यांच्या कॉलेजमध्ये असताना असेच समोर बसले असतील, पण आज ते तुमच्यासमोर व्यासपीठावरती विराजमान झालेले आहेत. मित्रांनो, हा प्रवास जो आहे हा प्रवास यशस्वीतेचा नाही आहे, हा प्रवास कष्टाचा आहे. खरं तर यश 4 पायऱ्यांच्यावरती उभं असतं. त्याचा पहिली पायरी असते किंवा पहिला पाय असतो तो म्हणजे कष्ट, दुसरा पाय असतो तोही कष्ट, तिसरा पाय असतो तोही कष्टच, आणि चौथा पाय असतो तोही कष्टच. नाऊ इट इज यू डिसाईड की कष्ट आता करणार आणि खऱ्या अर्थानं या जे महाविद्यालयामध्ये येऊ शकले नाहीत, जे खऱ्या अर्थानं शिक्षण घेऊ शकले नाहीत, जे खऱ्या अर्थानं आपलं भविष्य ठरवू शकले नाहीत, त्यांची जबाबदारी खांद्यावर घेऊन पुढे जाणार आणि मग ज्याला आपण आत्मनिर्भर भारत म्हणतो त्या भारताचे एक सक्षम जबाबदार नागरिक होणार. का? मी निर्णय घेऊ शकलो नाही म्हणून मग रोजची वर्तमानपत्र वाचत राहणार. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना तुमच्या भोवतीच असणारं जग एका वेगळ्या नजरेने दाखवण्याची संधी मिळत असते. कारण तुम्ही जर त्याच परिसरातून आलेला असता, तुमच्या आसपास देखील परिसर तोच असतो, पण राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या दारात जाता आणि त्यांच्या कुटुंबांच्या व्यथा ऐकायला लागतात, त्यावेळेला मात्र जाणवतं की कुठेतरी हे आपण बदलू शकतो का. आणि या काचं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला शोधायचं आहे. या शोधण्याच्या प्रवासामध्ये आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. तुमच्या प्रत्येक प्रवासामध्ये, प्रत्येक स्वप्नाच्या पाठीशी आम्ही तुमच्याबरोबर आहोत. याच नव्हे तर सर्वच महाविद्यालयांची ग्रंथालयं तुमची वाट पाहत आहेत. प्रत्येक महाविद्यालयाचा प्रत्येक प्राध्यापक, प्रत्येक शिक्षक असूच ते ना का चांगल्या विद्यार्थ्याची वाट पाहतो आहे. या महाविद्यालयाची क्रीडांगणं तुमची वाट पाहत आहेत आणि तुमच्या हातावरचं घड्याळ तुम्हाला सांगत आहे की तुमच्याकडे मित्रांनो 24 तास आहेत रोजचे, रोजचे 24 तास. नाऊ इट इज यू टू डिसाईड हाऊ टू मेक इट. तुम्हा सगळ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. नमस्कार. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना या 5 दिवसीय शिबिरातील हा 3रा दिवस आहे. अतिशय सुंदर नियोजित जे ठरवलेलं होतं तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे कौशल्य आहे ते राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमानं ते पूर्ण केलेलं आहे असं मी मानतो. या कार्यक्रमासाठी विशेषतः अनेक दिवसांची आमची जी भूक होती की सतत न येता काही वर्षानंतर माननीय इंद्रजीत देशमुख साहेबांनी आमची हाक ऐकावी आणि आपल्यापर्यंत तो असणारा आवाज पोहोचवावा या निमित्तानं त्यांना
कर्डिले सर किंवा त्यांच्या टीमनं पाचारण केलं, माननीय प्राचार्य साहेब यांनी त्याला अनुमती दिली आणि ते या ठिकाणी आली. सर्वणाचे निमिसे सर्वत्र करी वसते, राणीवे बैसवी श्रोते सर्वणाची. के श्रोत्याचं सुख काय असतं आणि वक्ता कसा असावा, की राजा जे ऐश्वर भोगतं तो सर्वणाचं सुख प्रत्यक्ष तुम्ही आता अनुभवलेलंच आहे, आणि असा वक्ता असेल तर श्रोते त्याहून पुढं जातील असं भावविश्वास याच्या व्याख्यानातून मला भावला. सर तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, तुमच्याबद्दल आमच्या अंतकरणामध्ये बऱ्याच वर्षापासूनचा सहवास आहे, अंतकरणामध्ये सहृदयत आहे, आणि तुमच्या पाठीमागे असणारा व्याप, तुम्ही जे कार्य करीत आहात त्या कार्याला तोड नाही म्हणून ती कृतज्ञता तुमच्याबद्दल व्यक्त करतो. इथं आलात तुमचं मनपूर्वक, महाविद्यालयाच्या वतीनं, माननीय प्राचार्य साहेबांच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर आलेत म्हटल्याबरोबर आपल्या शेजारी बसलेले आहेत नामदेवराव शिंदे सर, यांची काल दोन व्याख्यानं आपल्यासाठी झालेली आहेत मुलांच्यासाठी. अतिशय उमदं व्यक्तिमत्व, पाहिल्यानंतर आपल्या अंतकरणामध्ये धडके नाही पण असं काहीतरी बनावं याची एक उत्सुकता तयार व्हावी असं एक व्यक्तिमत्व बारामती परिसरामध्ये आहे. तेही या ठिकाणी काकाजी आलेले आहेत म्हणून निरोप गेल्याबरोबर ते आलेले आहेत, म्हणजे इतकी असणारी अनुसंधानता या लोकांच्यामध्ये, हे उच्च पातळीवरचे लोक आहेत, यांना पाहण्याचं भाग्य लाभतं आहे, यांना ऐकण्याचं भाग्य लाभतं आहे, आणि यांना जोडणारा दुवा अति महत्त्वाचा आहे, ते म्हणजे आमचे प्राचार्य. यांची निवड अतिशय सार्त असते, दूरदृष्टी काय असते, एखादा विशिष्ट कप्तान कसा असतो, नेतृत्व कसं द्यावं, तर माननीय प्राचार्यांनी येतं किंचित त्यांच्या पुढं नाव आलं की येतं कुठलाही किंतु न करता हे सर्व मुलांच्यासाठी आहे ना, काम होतं आहे ना, मग ते झालंच पाहिजे. आणि याला अनुमती देणं, शाब्बासकी देणं, पाठपुरावा करणं, त्यांची सर्व असणारी व्यवस्था पाहणं, याला पाठबळ देणारे आम्ही सुदैव आहोत की असे नेतृत्व आणि त्यांच्या हाताखाली काम करणं हे आमचं भाग्य आहे आणि तुमचंही सुदैव आहे. त्यांचंही मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाचे कर्डिले सर असतील, त्यांची सर्व टीम असेल, सस्ते सर आलेले आहेत, कोकरे सर आलेले आहेत, बाहेरून काही व्यक्ती काकांजींच्या भाषणासाठी आलेले, त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आणखी असेच नामी संधी आपल्याला मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आभाराचं भाषण संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.